जय महाराष्ट्र, मी त्रिवेणी रूपटक्के। आज आपणासमोर बेकायदेशीर बांधकामासंदर्भाचा विषय घेऊन आलेली आहे। सर्वे नंबर 14, वारजे जकात नाका, आंबेडकर चौक, कर्वेनगर येथे सुमित नितीन मेहता नावाचा विकासक आहे, जो की पूर्णपणे सदरच्या भागात बेकायदेशीर बांधकाम करतो। तसंच बांधकाम दत्त दिगंबर कॉलनी रुद्राक्ष बिल्डिंग समोर, तिथे एक बेकायदेशीर बांधकाम सुरू होतं आणि 9/11/2022 रोजी सदर विकासकाला पुणे महानगरपालिकेने बेकायदेशीर बांधकाम असल्याकारणाने नोटीस बजावली होती। आपण ती नोटीसही पाहू शकता। आणि सदर बांधकामावरती 1/12/2022 रोजी कारवाई करण्यात आली महानगरपालिकेकडून। तरी देखील सदर बिल्डरने त्याच्यावरती 6-7 महिन्यात पुन्हा बांधकाम सुरुवात केली। बांधकाम सुरुवात केलेली असताना त्याच्यात बऱ्याच त्रुटी निर्माण झाल्या, परंतु सदर विकासक थांबला नाही। त्याने बांधकामाला पुन्हा तशीच सुरुवात केली। तदनंतर 23/10/2023 रोजी अतुल रुपटक्के यांनी सदर बेकायदेशीर बांधकामाची पुन्हा महानगरपालिकेकडे अर्ज केला आणि सदर अर्जाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, म्हणजे मते साहेब आणि गायकवाड साहेब यांनी, पूर्ण इन्स्पेक्शन करून सदर बिल्डरला नोटीस बजावली। आपण बघू शकता 5/12/2023 तारखे ह्या नोटीसवरती। आणि ही नोटीस बजावल्यानंतर पुणे महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारची कारवाई सदर बांधकामावर केलेली नाही आहे। पुणे महानगरपालिकेने सदर बांधकामासंदर्भात पोलीस स्टेशन आहे वारजे मारवाडी पोलीस स्टेशन, यांना देखील सूचना केल्या होत्या की सदर ठिकाणाचे जे काही राहतात लोक, कारण ह्यांनी इन्स्पेक्शन करते वेळेस ते बांधकाम पूर्णपणे पूर्ण झालेलं नव्हतं आणि नोटीस बजावल्यापर्यंत सदर बिल्डरने खुमखुमी लागल्यामुळं पूर्ण बांधकाम पूर्ण केलं आणि सदर ठिकाणी लोकं राहण्यास आणली। लोकं राहण्यास आणल्याकारणाने पुणे महानगरपालिकांचं असं म्हणणं आहे की त्याच्यावर आम्ही कारवाई करू शकत नाही, म्हणून त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वारजे माळवाडी 19/12/2023 रोजी त्यांना काही सूचना दिल्या की सदर बांधकामामध्ये सदर ठिकाणीचं जे बांधकाम आहे तिथे राहण्यास लोक आहेत, निवासी व्यापार चाललेला आहे, तर आपण सदर वापर रिकामं करून देण्यात यावं आणि आम्हाला कारवाई करण्यात तिथे कुठल्याही प्रकारचे अडथळा निर्माण होणार नाही, अशा सूचना देखील त्यांनी पोलीस स्टेशनला दिल्या। परंतु पोलीस यंत्रणेने देखील कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे। पुणे महानगरपालिकेने कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती ॲक्शन घेतलेली नाही आहे। तदनंतर नोटीस बजावल्यानंतर आम्ही वारंवार गायकवाड साहेब व मते साहेब जे तिथल्या कनिष्ठ अभियंता आहेत, जे सिनियर इंजिनियर ज्युनियर इंजिनियर आहेत, त्यांची आम्ही वारंवार विचारपूस केली की तुम्ही सदर नोटीस पाठवून आज 7-8 महिने होत आहेत, तरी तुम्ही त्याच्यावरती कारवाई का नाही करत। वारंवार मी स्वतः बिपिन शिंदे साहेबांना, गायकवाड साहेबांना भेटलेली आणि सदरचं विचारपूस केली, परंतु त्यांचं असं म्हणणं आहे की एकदा पडलेलं वास्तव्य किंवा एकदा पडलेली अनधिकृत इमारत पुन्हा पडू शकत नाही। तरी कशी काय पुन्हा पडू शकत नाही, मला त्यांनी लेखी उत्तर द्यावं ह्याची देखील मागणी मी त्यांना केलेली आहे। तदनंतर मी तिथले जे अधीक्षक अभियंता आहे बणकर साहेब यांना देखील पत्र लिहिलं होतं की अशा प्रकारे तुम्ही नोटीस बजावली आहे सदरच्या बिल्डरला, पण कारवाई का होत नाही आहे। त्या पत्राचं मला त्यांनी 1 महिना कुठल्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही। त्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये साधारण 2-3 जुलैच्या तारखेला मी त्यांना स्वतः भेटले, तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला ह्या सगळ्या गोष्टी पाठवतो। त्यानंतर त्यांनी नोटीस काढलेली आहे, पण सदर पोलीस स्टेशनला ती नोटीस पोचलेली नाही आहे। तर पुणे महानगरपालिका चा हा जो काही भोंगळा कारभार आहे
त्यामुळं हे जे काही छोटे छोटे बिल्डर आहेत, बेकायदेशीर बांधकाम करणारे, ह्यांना प्रोत्साहन देणारे पुणे महानगरपालिका आहे. कारण सध्या ठिकाणी जो काय विकासक आहे सुनीत मेहता नावाचा, हा पूर्णपणे फ्रॉड बिल्डर आहे. कारण त्या ठिकाणी ज्या इमारतीची आपण आत्ता दखल घेतो आहे, त्या इमारतीमधले जे काय सदनिक आहेत, फ्लॅट्स आहेत, त्यांनी खोटी गुंठेवारी बनवून, खोटी टॅक्स पावती लावून सदरचे दस्त नोंदवले आहेत. तर दस्त नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती पण आम्ही गुन्हे दाखल करणार आहोत. आणि त्यांना महानगरपालिकेचे शिक्के कसे काय भेटत आहेत गुंठेवारीचे, ते पण आम्ही याची पण पाहणी करणार आहोत. पण सर्वप्रथम आमची महानगरपालिकेला एकच म्हणणं आहे की तुम्ही सदरच्या बांधकामावर लवकरात लवकर कारवाई करा, अन्यथा आम्ही तुम्हाला कुठच्यावर बसून देणार नाही. तसेच आम्ही थोड्या दिवसांनी या संदर्भात उपोषण पण करू शकतो. कारण जर महानगरपालिका असल्या बिल्डरवरती कारवाई करत नाही तर ह्यांना जाब बसणार नाही आहे. सदरच्या बिल्डरवरती कुठल्याही प्रकारचा जाब बसणार नाही. आणि जाब न बसल्यामुळं ते असेच लोकांना फसवायचे काम सुरू करतील. हे त्यांचे कामकाज पुढे सुरू राहील. आणि जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांची फसवणूक कुठेतरी थांबावी ह्या अनुषंगाने आम्ही आज TV10 समोर स्वतः बाईट देते. धन्यवाद मित्रांनो. आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. If you like the video, do like, comment, share and subscribe.